हमारे राष्ट्रीय नेता है माननीय सरोज चंद जी पवार साहब, कल इनके घर पे जो भाड़ हल्ला किया है एसटी कर्मचारियों ने, हम उनका निषेध करते हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कल्याण जिला और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा की तरफ से हम इस सब का विरोध करते हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या आमच्या आदरणीय राष्ट्रीय नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी काल जे प्रकार घडला, ज्यांनी चप्पल मारली आणि दगड मारून जो कार्यक्रम केला, त्या कार्यक्रम करण्यामागचा उद्देशच भ्याड होता असं आम्हाला देखील वाटते। कारण काल आम्ही शिवाजी चौकात देखील याची निदर्शनं केली आणि आज हे मूक आंदोलन करण्यामागचा उद्देशच आमचा असा आहे की सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 50 ते 60 वर्ष या संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या मागे उभे राहिले आणि काल कोर्टाने देखील आदेश दिला। आणि याच्यामध्ये जे कोण नेते बनायला जात आहेत की ते कार्यकर्ते पण बनू शकत नाही, त्यांचे जे आजपर्यंतचं जे तुम्ही भाषणं बघितलीत त्या भाषणामध्ये त्यांनी जे भडकाऊ भाषण केलेलं आहे ह्याचा देखील आम्ही निषेध करतोच आहे। पण आम्ही सर्व कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने, कल्याण पश्चिमच्या वतीने आज आम्ही हा मूक आंदोलन केलेलं आहे। मूक आंदोलन करण्यामागचा उद्देशच हा होता की जो भ्याड हल्ला केला, ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करणं सर्वप्रथम क्रमप्राप्त आहे। कारण का एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व बाजू शासनाने देखील मांडल्या होत्या, महाविकास आघाडी सरकारने वारंवार मीटिंग घेऊन त्यांचे ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या देखील पूर्ण केल्या होत्या आणि ह्या मागण्या कोर्टाला देखील मान्य होत्या। आणि हे मागण्या मान्य होत असताना देखील हे भडकाऊ भाषण ज्यांनी केलेलं आहे, मी मगाशी देखील उल्लेख केला की ते नेते बनायला जातात ते कार्यकर्ते पण बनू शकत नाही, ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं हा मूक आंदोलन करण्याचा आमचा हा हेतू आहे। कालपासून तुम्ही बघितलेलंच आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अगदी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये हा उद्रेक तुम्ही बघितला असेल। आणि खऱ्या अर्थाने जर त्या ठिकाणी आमचे आदरणीय पवारसाहेब जर सगळ्याच लोकांच्या पाठीशी उभे राहून ते नेतृत्व करत असताना सगळ्यांनाच जे सहकार्य त्यांच्याकडून मिळतं अशा नेतृत्वाला कुठेतरी त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे, त्याचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी मूकमोर्चा केला आहे। काल मला सगळ्यांनाच माहीत आहे की 107 लोकांवरती त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, परंतु अशा परिस्थितीतसुद्धा ज्या मागचा जे कोणी सूत्रधार असतील तर त्यांना निश्चितपणे ती कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी असेल। शिवाय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सगळ्यांनीच ही जी आंदोलनं केली यापुढे जर हा निर्णय योग्य रीतीने लागला नाही तर निश्चितपणे आम्ही तीव्र आंदोलनं करण्याच्या भूमिकेत आहोतच आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आम्ही मूक आंदोलन या ठिकाणी छेडला। शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केल्याबद्दल आम्ही कल्याणच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने आज इथं जाहीर निषेध करीत आहोत आणि समाजकंटकांना ताबडतोब हिरासतमध्ये घेऊन त्यांना शासन करण्यात यावं अशी आम्ही मागणी करत आहोत। कोणार्क अपना शहर अपनी बातें।